नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण कांदा या पिकासाठी कोणते बीजनाशक वापरावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर जे बीजनाशक आपण वापरणार आहोत ते कांदा या पिकामध्ये किती दिवसांपर्यंत कार्य करते व ते कांदा लागवडीनंतर किती दिवसात याचा वापर करावा किंवा स्प्रे घ्यावा आणि प्रति लिटर पाण्यासाठी याचा प्रमाण काय घ्यावे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा या पिकामध्ये जे आपण बीजनाशक वापरणार आहोत ते म्हणजे फास्ट मिक्स हे होय फास्ट मिक्स हे जे औषध आहे यामध्ये ब्युटाक्लोर पन्नास प्रतिशत ईडब्ल्यू एस नावाचा कंटेन आहे शक्यतो याचा वापर भात पिकातील तण या नियंत्रणासाठी केला जातो फास्ट मिक्स हे एक प्रकारचे बीज बीजनाशक असल्यामुळे भात पीक लागवडीनंतर बहात्तर तासाच्या आत ओल्या किंवा पाण्याने भरलेल्या जमिनीवर स्प्रे केला जातो स्प्रे करताच हे औषध जमिनीवर पूर्णपणे एक सारख्या पद्धतीने लेअर बनवत असते आणि जे गवताचे बी असते ते पूर्णपणे लॉक करते त्याला उगू देत नाही आणि जर योग्यरित्या बहात्तर तासाच्या आत जर स्प्रे घेतला तर भात या पिकामध्ये पंचेचाळीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचे गवत उगत नाही आणि हे जे औषधं आहे ना फास्ट मिक्स हे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कांदा या पिकावरती वापर केला याचा रिझल्ट चांगल्याप्रमाणे बघायला मिळतोय शंभर टक्के कांदा या पिकात काम करताना फास्ट मिक्स हे औषध आहे ना हे ये दिसून येते आणि आपण जे पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड केल्यानंतर एकवीस ते पंचवीस दिवसाच्या दिवसामध्ये जे तणनाशकाचा वापर करत होतो आपण त्याचा पाहिजे त्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवत नव्हता त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे जे गवत आहे त्याच्यामध्ये मोदी गवत झालं काँग्रेस गवत झालं त्यानंतर त्यालाच गाजर गवत पण म्हणतात चिटके गवत हे जे आहे ना हे मरतच नव्हते हे जशीच्या तशी शिल्लक राहतात आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्या पिकातील तण नियंत्रण होत नव्हते परंतु आता फास्ट मिक्सचा जर वापर जर आपण कांदा पिकात केला तर चांगल्या पद्धतीने हे जे गवत आहे हे जे तुम्हाला सांगितलं टेकले गवत दुधी वगैरे हे उगतच नाही आणि पंचेचाळीस दिवसापर्यंत याच्या बिला आहे ना हे लॉक करून ठेवते पण जर फास्ट मिक्स या औषधाचा वापर जर आपल्याला पिकात कांदा या पिकामध्ये कर जर करायचा असेल तर कांदा लागवडीनंतर लगेचच तिसऱ्या दिवशी हा स्प्रे घ्यावा लागतो कारण की हे जे फास्ट मिक्स औषध आहे ना हे बीजनाशक आहे जर बीज अंकुरून पावले आणि जर स्प्रे घेतला तर याचा काहीही फायदा यामध्ये होत नसतो त्यामुळे कांदा लागवडीनंतर बहात्तर तासाच्या आत जेणेकरून लवकर आपल्याला स्प्रे घेता येईल त्याचा स्प्रे घ्यावा लागतो फास्ट मिक्स औषधाबरोबर ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजे जे आपण रेग्युलर पद्धतीने जे गोल वापरत होतो त्याचं सुद्धा आपण मिक्स करून त्याचा वापर करू शकतो त्याचं प्रमाण एकाच एक ठेवलं तर चांगल्या पद्धतीने स्प्रे केल्यानंतर आपल्याला रिझल्ट चांगला बघायला मिळतो म्हणजे फास्ट मिक्स आणि ऑक्सिफ्लोरोफेन हे दोघंही औषधं आपण एकत्र करून स्प्रे करू शकतो स्प्रे घेतल्यामुळे मुख्यतः मोदी गवत हे उगवत नाही परिणामी शेत बऱ्याच शेतकऱ्यांचा जो खर्च हा मोठ्या प्रमाणावर होत होता मजुरीसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तो हा होत नाही त्यानंतर उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होत होती कारण की हे मोदी गवत पूर्ण शेतभर पसरत असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन पण मिळत नव्हती पण फास्ट मिक्सचा जर वापर केला तर त्यामुळे बरेचसे हे जे गवत आहेत त्याच्यामध्ये दुधी झाले चिटके गवत झाले त्यानंतर मोदी गवत हे जे गवत आहे त्यानंतर जे गोल मोठं पाण्या मोठं मोठ मोठमोठे पानं येतात त्याचे जे ते गवत आहे ते गवत पण पंचेचाळीस दिवसापर्यंत कांदा या पिकामध्ये दे। उगूच देत नाही त्यामुळे फास्ट मिक्स हे अतिशय चांगले औषधे जर फास्ट मिक्सचा वापर जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये करायचा असेल तर त्याचं प्रमाण किती घ्यावं तर फास्ट मिक्स औषधामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर फास्ट मिक्स वापरावे म्हणजे दोनशे लिटरसाठी एक लिटर हे फास्टमिक्स औषध वापरावे लागते त्यानंतर गोल जे रेग्युलर आपण वापरतो म्हणजेच ऑक्सिफ्लोरोफेन दोनशे लिटरसाठी दोनशे एम एल वापरावे म्हणजेच एक लिटरसाठी एक एम एल ऑक्सिफ्लोरोफेन हे प्रमाण वापर वापरावे जेणेकरून चांगला रिझल्ट आपल्याला भेटेल जेव्हा फास्टमिक्स व ऑक्सिफ्लोरोफेन हे दोघेही औषध एकत्र करून आपण जेव्हाही तिसऱ्या दिवशी म्हणजेच बहात्तर तासाच्या जेव्हाही आपण स्प्रे करणार तेव्हा जी जमीन आहे ही जमीन पूर्णपणे ओली असावी जेणेकरून त्याचा चांगला रिझल्ट भेटेल जर ओली नसेल तर रिझल्ट चांगला भेटू शकत नाही